सर्वांना. तर कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर इकडं झोपलेला आहे बाळ. बघा बाळ किती निवांत झोपले तर बघू शकता. आज बाळाला आंघोळ नाही घातली कारण थोडीशी सर्दी झालेली आहे, तर तसंच झोपवले. तर झोपले निवांत, काय टेन्शन नाही, देते मम्माला रडत नाही काय नाही. तर निवांत झोपले. तर आज सर्दी झाली थोडीशी बाळाला म्हणून आंघोळ नाही घातली. तर मम्मी काय करते बघूया आपण. चला, आणि आज तुम्हाला मी खूप आनंदाची बातमी सांगणार आहे, तर तुम्हाला पण ती बातमी ऐकून खूप आश्चर्य वाटेल. तर चला मम्मी काय करते बघूया आपण. काय करते मम्मी? काय करते? अगं चहा ठेवू ना आपल्याला. हाय बघ, आता रुपयाचा टायमिंग आहे का चहा प्यायचा? किती वेळ झाला हात धरलाय. तांदूळ मॅगी पाहिजे मला, चहा प्यायचा आहे. तर मम्मी चहा ठेव आपल्याला. तिकडं बघ बाळ रडत आहे. ते चहाचं काय काय ना बाळ रडतंय, तर त्यांना आनंदाची बातमी सांगायची. आनंदाची बातमी? हो. आता रुपालीचं काय चहा प्यायचं टायमिंग आहे का? तिने हट्ट झालंय. मम्मी चहा कर आणि प्रांजलचं चाललंय मॅगी कर. आणि मम्मी आज मला सोडून आम्ही त्यांच्या शेवेला तटच उभा आहेत. वहिनी आणि मम्मी मला कुठं कुठंच एकटीला सोडून चालले आहेत हे बघा तुम्ही. आता हे सिक्रेट आहे, ते नाही सांगायचं. सिक्रेट नंतर आहे. आणि गुड न्यूज आहे, ते कळलंच तुम्हाला. बाळ उठले नाही आले 2 मिनिटात. आता चहा बनव, चहा बनव. किती वेळ चाललंय रुपालीच? म्हणलं चला आता बनवून द्यावा, नाही बनवून दिला परत मलाच वाईट वाटत. तिला किती वेळा सांगितलंय बाई ताई चहा आता कमी पे कमी पे, ती काय ऐकत नाही. तिला चहाची तर लहानपणी पसून सुकून बघ, तिच्या सगळ्या अशा दाड आहेत ना, आतून सगळ्या किडलेले आहेत रुपालीच्या दाडा. मग म्हणलं तिच्यासाठी थोडं चहा बनवा, आम्ही दूध गरम करते. आम्हाला बी जेवण करून जायचं आहे, सोनबाईला घेऊन जा आम्हाला. मग तिला बनवून द्यावा चहा. आणि तिची जेवणाची बी वेळ झाली, तर स्वयंपाक झालेलं आहे, जेवायचंच आहे तर आम्हाला. आता रुपालीचे पण जायचे दिवस जवळजवळ आलेत. बघा आता कुणाच्या, हा आता माझ्या पण ड्युटीच्या सुट्ट्या संपल्यात. मला पण तिथून फोन येऊ राहिलेत माझ्या कामातून, कधी येतं म्हणून. मला बी जाणं गरजेचं आहे. रुपालीच्या हट्टापाई मी इतक्या दिवस सुट्ट्या टाकल्या होत्या. मग मी म्हणलं नको जाऊ दे, तिला पण मला वेळ देता येत नाही. मग कसं मुलगी आली 2 दिवस राहिली, तर मग तिच्या सहवासात राहिलं तर पोट भरतं आईचं, आणि नाही राहिलं तर मग घेऊ होतं. कारण मग ज्यावेळेस रुपाली येते त्यावेळेस मी सकाळी ड्युटीला जाणार, संध्याकाळी येणार. लईतले आम्ही 1-2 तास बसणार, 8-9 टाकून झोपतो. मग त्यावेळेस मुलगी आली काय गेली काय काय वाटत नाही. मी ह्यावेळेस मी म्हणलो सगळं, तर रुपालीला मी आधीच 6 महिने अगोदर सांगितलेलं माझ्या कामामध्ये की मी सुट्ट्या भरपूर घेणार आहे. मग मी ठरवलंच होतो रुपाली आली ना तिला भरपूर वेळ द्यायचा, कारण निमित्त आहे डिलिव्हरीचं. आणि तिच्या सहवास राहायचा, सहवासात राहायचा आनंद बी घ्यायचा. कारण इतके दिवस आम्ही महिनाभर तरी एकत्र कधीच नाही राहिलो. आली मुंबईहून की 8 दिवस राहणार जाणार, मग ती कसं लय हुरहुर वाटतं मनाला. आता तर राहिले तर आता तर बाळाची प्रांजलची यांची सगळ्यांची आम्हाला इतकी सवय झाली ना, तर आम्हाला थोडं मला अवघड जाणार आहे. मला असं झालं मी रुपाली आहे तोपर्यंतच थोडे 1-2 दिवस ड्युटी जॉईन करावा, म्हणजे थोडंसं ड्युटीमध्ये थोडं तिचा थोडा विसर पडत चालत. विसर तर नाही पडणार मला, पण आता तिचे जायचे दिवस जवळ येतात, तसं मला खूप सांगू शकत नाही, शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही. माहिती आहे तुम्हाला काही गोष्टी अशा असतात तर आपल्याला शब्दामध्ये काही सांगता येत नाही, ते आपल्यालाच आतमध्ये त्या होत असतात. ते अनुभव असतात आपल्या जीवनातले, ते आपले आपणच त्या अनुभवाचा. जरी काय आपल्या जरी दुःख झालं आपल्याला, तर आपल्या मनालाच प्रश्न विचारून आपल्या त्याचं उत्तर शोधून ते आपणच समजूत काढून आपल्याला राहायचं असतं. आता जाईन कारण प्रांजलची शाळा बी उघडलेली. शेवटी मी तिला 2 महिने ठेवलं आणि 3 महिने ठेवलं. तर मुलीला एकदा लग्न झाल्यावर सासरी जायचं कधी चुकतं का? जावंच लागतं. त्याची जरी किती इच्छा असली मनापासून मी राहावं अजून 8 दिवस. अहो आता तुमचा तर इतका काळ बदललाय ना, इतका काळ तुम्ही मनसोक्त राहा, समजा राहू शकता. तुमचे मिस्टर पण तुमचं ऐकतात आता, म्हणजे तुम्हाला लय सूट आहे. पहिलं तर सासरी काय असे भांडणं झाले ना, व्हायचे पूर्वीले भांडणे, नवरे इतके मारायचे. तर समजा रागे रागात शेवटी मुली माणूस त्रास तरी कवर सहन करणार,
त्रास सहन करण्याची बी एक सीमा असते माणसाला. तर आमच्या पण असं चुलत बहिणी असायच्या ना, तर आमचं लग्न नसलेलं झालेलं, तर बहिणींच्या घरात भांडणं झाले ना, आले ना तर आमचे वडील म्हणा आमचे आजोबा आले तिला पाणी प्यायचं तर काय असं विचार नाही, उभे पावले चला तिला नेऊन घातला तिकडं म्हणायचं, नांदायचा काय लाड आहे का. अशी पहिली संस्कृती. आता तरी मी म्हणते आपण आहे ना आपल्या मुलीला जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सपोर्ट करायचा. बस तिथं चुकलं ना तर तिला मग ते समजून सांगायचं. पण तिला पहिली जशी वागणूक होती तिला समजून नाही घ्यायचं, तुला काय झालं चूक कुणाची होती, सासूची होती का नवऱ्याची होती, कुणाची अशी चूक विचारायची नाही, फक्त तू नांदली पाहिजे आणि आमचं नाव पुढं नेलं पाहिजे, हाच पूर्वीच्या लोकांचा हट्ट असा असायचा. पण आता ते त्याच्यामध्ये थोडं थोडं बदल होत गेलेलं आहे. आता आई वडील असे आई वडील पण आता एकदम विचारक झालेले आहेत की मग विचार करतात मुलीला काय नेमकं कुठं, मग त्यानुसार ते तिला ते सपोर्ट करतात. मुलीला थोडी कोणत्याही मुलीला असं वाटत नाही की आपलं सासर सोडून आपण बाहेरी राहा, कोणाला बी वाटत नाही. त्याच्यामुळं आता एकदम वेगळं स्वरूप झालेलं आहे सासरचं म्हणलं तरी चालेल. म्हणजे असं आता रुपाली जसे दिवस जायचे जवळ आलेत ना, मला मनातून इतकी हुरहुर वाटते, कारण आता बाळाच इतका लढ. आता सासरला जायची सुरुवात झाली. मी नुसतं तुम्हाला सांगितलं. अरे मग राहित कॅमेरे बंद करावा लागेल नाही तर. बरं थोडा वेळ थांबा, मी आता रुपाली समजूत काढते. बघा आता तिची समजूत काढली किती. आता बघा ही स्वतः नांदायला जाताना इतकी रडती तर तिच्या दोन पुरी नांदायला होतात किती रडत. त्यावेळेस काय सांगता येत नाही मी असेल किंवा नसेल. हा तुम्ही सांगा सासर चुकलंय का. बघा तुम्हाला अजून बी सासर विषय किती हे असतं. मी सांगते आम्ही इतके झालो तर आता 50 पुढं गेलो तर आम्हाला बी निघलं की आता आम्हाला आई वडील नाहीत पण तरी पण निघलं की असं आठवतं ना प्रत्येक आपण कुठं खेळलो कुठं फिरलेलो कसं कसं हे केलेलं. अजून मायार पासून पावलं जड होतच असतं नांदा जाताना. आता आमची मैत्रीण आमची चुलत बहीण नांदागिरी म्हणायची अगं जायचं असलं ना तिकडून आपण सकाळीच निघतो. सासरीहून माहेर जायचं आपण सकाळीच निघतो. माहेरून समजा माहेरून सासरी यायचे असलं पार अंधार पडला तरी आपण निघत नाही. अजून पण तेच आहे निघत नाही. तर आमची मैत्रीण असायची आम्ही विचारते काय करणं आमचं लग्न झालेलं तिथं झालेलं असं आम्ही विचारच काय करणं काय अनुभव सासरचा. ते म्हणजे काय सांगायचं बाई सासरचा अनुभव चाललं ना गं माझ्या ना असे पिंटरीचे गोळे आहेत ना असे वर चढत आहेत नुसते वर चढत आहेत. मी म्हणायचे हा कस काय वर चढत आहेत काही सांगते आम्हाला काय एवढा अनुभव. जेव्हा माझं लग्न झालं खरंच मी ते अनुभवलो. आता प्रत्येक तुम्हाला अनुभव आहे का नाही हे मला सांगता नाही येत. पण प्रत्येक मला तर स्वतःला अनुभव होता खरंच असे पायचे गोळे आहेत असे वर चढायचे आणि पाय जोडवायचे तिकडं सासरकडे असे पावलं कधी उचलायचेच नाही असं व्हायचं मनाले एकदम. मग एक दोन दिवस राहिल्यानंतर मग व्हायचं रुटीन ती झाली सुरू. पण तसं वाटायचं तर रुपालीला अजून टाईम आहे पण रुपालीने आत्ता सुरुवात केली. मग काय मुलींचं असं काय असं कोणतं सुख दुःख ते त्यांनी शेअर करायला पाहिजे. माझं असं आहे मत आहे मुलगी सासरी चालली होती रडलीच नाही पाहिजे. मला मी हा मत आहे ते हसत गेली पाहिजे कारण ते हसत गेली तर मग आपल्याला एकदम आनंद वाटतो. मग नंतर जर अशी गेली तर कोणते आई वडील असो मग तिच्या घरी सासरी काय होती स्वतंत्र मालकीन असे तिच्या सासरी. आमच्या घरी आता ना रडारडीचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही मात्र हसत राहा आनंदी राहा. नाही ताई त्यांना नाही रडू दे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. नाही ती त्यांच्या मायादी गेल्यावर रडत असतील की रडतच असतील ना. मग शेवटी कसं आहे मायरे कुणाला मायरे आई असते कोणाला नसते लागत रडारडीचा प्रोग्राम चाललेला आहे. मला तर स्वतःला आवरावं लागेल तुम्हाला माहिती माझ्या इतकं तुम्हाला पाणी माझ्या डोळ्यात इतकं. मी सांगितलं मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलंय माझी कमजोरी म्हणजे माझ्या डोळ्यातलं पाणी. कसं रडत अजून तर लई टाईम आहे रुपालीला जायचा. अजून टाईम आहे पण आता बोलले नुसतं बोलतय माणूस तरी आता डोळ्यातून अश्रू अशी थांबत नाही. बघा
रुपाली अशी होती तुम्हाला सांगते लग्नाच्या अगोदर आहे ना आपण किती प्रयत्न केला आणि तिच्या डोळ्यात तिला पाणीच नाही यायचं मग अनुभव मला माहित आहे सासरचा अनुभव वेगळा असतो सासरचा अनुभव जो असतो मुलगी कधीच आई वडिलाला सांगत नसते प्रत्येक मुलीला सासरचा अनुभव असतो कोणाकडून असतो आम्हाला तर नाही करमणार पण अनुभव असतो पण ती सासरी म्हणजे मायरी आईला कधी तिच्या मनातलं काय असतं ते सांगत नसते कारण तिला माहित असतं प्रत्येक गोष्टीत आईचं दुःख त्यांनी लहानपणी पासून जेवपर्यंत पाहिलं तिला नको बाबा आईला आपण काय सांगितलं तिला वाईट तिला वाईट वाटत असत कारण आता रुपाली 6 महिना झालाय तुम्हाला मी चांगलं माहितीये तर 6 महिने नंतर सगळ्याची मग वाटचाल तिकडं सासरी जाणे प्रांजलच्या वेळेस मी 6 महिने माहेरी राहिले होते प्रांजलची वेळेस होती 6 महिने ही तर कारण आता जर काय तिला कुठं शाळेत नव्हतं पाठवायचं आता प्रांजलची शाळा चालू झाली 2 वर्ष ऑलरेडी मुलांचे बुडलेले आहेत तर त्याच्यामुळे मला शाळे माझं जोडमन भरून आले तुम्हाला सांगा ते पण रडत असतील त्यांच्या मायारी गेल्यावरती त्यांना पण जड झाले असतील बहिणींना पण तसंच होत बर का हा सेम हाय का होत की नाही प्रत्येकाला अनुभवच येते नांदाय जायचं जरी तुमचा होता लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो तरी तो अनुभव प्रत्येक स्त्रीला त्या अनुभवातून जावा अगं पण ज्यांचे लव्ह मॅरेज झाले तर त्यांच्या घरच्याने एक्सेप्ट नसतं केलेलं अजून आपल्या मुलीने लव्ह मॅरेज केले त्यांना तर माहेर पण नसतं माहिती घरच्याने त्यांना ऑलरेडी हे करून टाकलेलं असते पण माझं म्हणणं असे जरी आपली मुली इकडून झाली तू तर आई वडिलांनी त्यांना सदळ मानाने मोठ्या मानाने माफी करून आपल्या मुलीला जवळ करून तिला आई वडिलांचा प्रेम द्यावा बस तोपर्यंत बाय आनंदी राहा हसत राहा नाही गुड न्यूज सांगायची राहिली त्यांना गुड न्यूज पण सांगायची आपल्या प्रीतीने युट्यूब चॅनेल ओपन केलेला आहे तर तिच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही चॅनलचं नाव तिथं प्रीती शिंदे जसं आम्हाला ताईंना मला सपोर्ट केलंय तसं प्रीतीच्या चॅनलला पण सपोर्ट करा हीच नंबर विनंती आणि प्रीती तिचं चॅनलचं नाव सांग ना प्रीती शिंदे म्हणून सर्च मारा आणि मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिंक देते व्हिडिओची तर तिच्या चॅनलला पण सपोर्ट करा प्लीज तिचे पण छान छान व्हिडिओ छान छान मिळतील हा सुंदर आहे ती मुलगी हा तर आम्हाला खूप आनंद झाला प्रीतीने पण चॅनल ओपन केलं चला आता मी रुपालीला थोडस पाण्यात तोंड धुवायला लावते आणि म्हणून बाई तू काय जाताना मला काय हळद करून जाऊ नको मला ते वाईट वाटतं मुलगी हसत गेली पाहिजे मला एवढीच अपेक्षा आहे ती हसत गेली पाहिजे आणि हसत नांदाय जाव गेली पाहिजे आणि हसत नांदाय जावं म्हणून सासरचे आपले सून पण हसत आपल्याला धावत पळत आली पाहिजे आपल्याकडं असं सासरच्या लोकांनी तिला ठेवलं पाहिजे की आपली सुनबाई गेली मग उलट मला म्हणजे माझी मम्मी मला जायचं बाय माझं सासरी असं माझ्या नवऱ्याची येणार तसं जरी असलं एवढी ते किती जरी चांगलं असलं पण माहेर तुझे प्रेम असते किती प्रेम असायचं पंचमीला सगळ्या मैत्रिणी येणार आमचं प्रेम म्हणजे काय चला गो आज आपण त्या वावरात जाऊ आपण तिकडे गावरायचा गेलो होतो आम्ही लहानपणी गावरायचा जायचं आमचं काय बालपण शहरी जीवन नव्हतं आमचं खेड्यातलं जीवन असायचं चला आज तिकडे चोरी करायला जायचं चोरीच्या शांगा आणायच्या आज चला तिकडं असं असायचं आमचं चला प्रीतीच्या चॅनल पण सपोर्ट करा प्लीज प्लीज चलो पर्यंत बाय हा बाय करा वहिनी बाय